माझं नाव सुशील श्रीकांत बापट मी लॅब इंडिया ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीत कामाला आहे गेले पंधरा वर्ष झाली मला या कंपनीत आता लॅब इंडिया ॲनालिटिकल ही एक इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे वी मॅन्युफॅक्चर इन्स्ट्रुमेंट्स ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स जी इन्स्ट्रुमेंट्स फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणा किंवा केमिकल फूड पेट्रोकेमिकल ऑइल नंतर ॲग्रिकल्चर किंवा इवन गव्हर्मेंट सेक्टर्स या सगळ्यांना लागणारी जी रिसर्च पर्पज इन्स्ट्रुमेंट्स असतात ती आम्ही बनवतो आणि आम्ही फॉरेन कंपनीजबरोबर पण कोलॅबरेट करून इंडियात भारतात विकतो सो so, बेसिकली आम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण आणि ट्रेडिंग पण असं दोन्ही मिळून आम्ही हा बिझनेस करतो सध्या uh, गेले आठ नऊ महिने सगळेच आपण कोविड आणि कोविड नाईन्टीन या महामारीमुळे सध्या त्रास सहन केलेला आहे असं मी म्हणेन थोडा मार्च आय थिंक चौ मार्च दोन हजार वीसपासनं हे चालू झालं तेव्हापासूनच चा, आम्ही आमच्या कंपनीला मीन जसं सगळ्यांनाच त्रास झाला आहे किंवा जो सहन केलं आहे सगळ्यांनी आमच्या कंपनीनीही केलं तसंच सहन पण आधीच्या काळी जेव्हा मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन आणि हे सगळं चालू झालं तेव्हा मला तर ते वाटतं कोणालाच माहीत नव्हतं काय होणार आहे कसं होणार आहे आणि काय क घडणार आहे तर आम्ही पण त्यात विचारात पडलो की आता पुढे काय होणार बिझनेस नाही सगळंच बंद त्यामुळे गेले आय थिंक सो so, पहिले पंधरा ते वीस दिवस किंवा जास्तीच सगळेच आम्ही विचार करायला लागलो की आता पुढे काय करणार पुढे कसं करायचं तर मार्च गेला एप्रिल गेला पैसे कुठनं आणायचे बँकांशी बोलायला लागायचं तेव्हा की आम्हाला पैसे हवेत लोकांचे पगार पा, द्यायचे आहेत सॅलरीज द्यायचे आहेत त्यांना लॅब इंडिया ॲज सच आमच्याकडे किमान एक तीनशे लोकं कामाला आहेत त्यामुळे तीनशे लोकांची तशी म्हटली तर जबाबदारीच आहे आमच्यावर आणि होती आम्ही अजूनही आहे त्यामुळे सगळ्यांचाच विचार करायला लागतो सगळ्यांचाच विचार केला तेव्हा आम्ही लोकांशीही बोललो इतर लोकांशी ते काय करत आहेत असं सगळ्यांकडनंच फीडबॅक घेऊन किंवा त्यांची सगळ्यांची बोलणी ऐकून मग हळूहळू आम्ही पण एक प्लॅन तयार केला की ओके पहिले दोन चार महिने आपण असं करू तर आपल्या लोकांनाही फायदा होईल आपल्यालाही फायदा होईल आणि ह्या काळात हा काळ कसा हळूहळू आपण पुढे काढता येईल किंवा ढकलू असाच विचार करत आम्ही चालू केलं आ, त्या काळात आता तर सगळ्यांनाच माहिती आहे की लोक सगळेच घरी होते सगळेच घरी बसलेले त्यामुळे मग आम्ही विचार केला की के लोकांना मग जरा ट्रेनिंग द्यावे हा हीच वेळ होती लोकं घरी आहेत त्यांचं नॉलेज वाढणं वा वाढणं गरजेचं असतं काय वेळेला तर ही एक चांगली संधी पण आम्हाला लाभली त्यामुळे आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग चालू केले आपल्यात लोकांचं त्यांचं प्रॉडक्ट नॉलेज वाढवलं त्यांच्या त्यांना अजून जरा कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न केला असं करत करत दोन महिने तसे म्हटले तर आम्ही हे ह्या कालावधीत हे छोटे मोठे प्रयत्न चालू केले तर जसं म्हटलं तसं आमच्याकडे तीनशे लोक कामाला आहेत सध्या तरी आमच्या लॅब इंडिया अॅन्टिकल या ग्रुपमध्ये तर सगळ्यांना परिस्थिती सगळ्यांनाच माहिती होती त्यामुळे सगळ्यांना आम्ही दररोज आमच्या मॅनेजर्स आणि त्यांना सगळ्यांना सांगून बोलून की परिस्थिती बदलेल आणि तुम्ही आमच्याबरोबर जरा साथ द्या या वेळेला तरच आपण सगळे मिळून काम करू आणि ही परिस्थिती आपण कशी मात करू त्याच्यावर आम्ही सगळ्यांना सांगत आलो आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी पण आम्हाला खूप मदत केली एप्रिलपासनं जे लॉकडाऊन चालू झाले मार्च एप्रिलपासनं त्या ह्याच्यात कोणाचेही पगार कापले नाहीत आम्ही लोकं कमी केलेली नाहीत आम्ही जेवढी होती तेवढी सगळी लोकं अजूनही आजही आमच्याकडे तेवढीच आहेत लोकं त्यामुळे आम्हाला हे खरंच परत एक अभिमानाधारकच आहे आमच्याकडे की लोकांनीही आमच्यावर तेवढाच विश्वास दाखवला आहे आता गेले नऊ महिने दहा महिने झालेत मार्चपासनाचे जानेवारीमध्ये पर्यंत आणि सगळ्यांनाच प्रत्येक कंपनीला कप प्रत्येक उद्योजकाला आता कळलं आहे की हे कोविड काय आहे आणि ह्याच्याबद्दल काय करायचं आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर काय आप संदेश द्यायचा किंवा पुढे कसं काय आपला बिझनेस वाढवायचा या उद्देशाने आम्ही लॅब इंडियामध्ये पण एक स्ट्रॅटजी म्हणा आम्ही अशी एक नेमलेली आहे की आता डिजिटल एक प्रयत्न चालूच ठेवायचा नंतर वर्क फ्रॉम होम हे जे दोन चार शब्द नवीन आपण या काळात शिकलो आहे ते पण कसे इम्प्लिमेंट करायचे आणि ॲट द सेम टाईम कस्टमर विजिट्स म्हणा जे आधी चालू होतं जे आमच्या बिझनेससाठी ते जे गरजेचं आहे कारण आमचे आमचा हा जो बिझनेस अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्सचा आहे तो कस्टमर आमचे जे आहेत त्यांना भेटल्याशिवाय तो पूर्ण होत नाही पण आता त्याच्यासाठी आम्ही व्हर्च्युअल मीटिंग्स ठेवल्या आहेत त्या कंटिन्यू आम्ही करणार त्या कंटिन्यू क, क, क करायलाच लागणार तर या जोपर्यंत हा कोविडचा काळ संपत नाही जे यंग एंटरप्रेनर आहेत म्हणा म्हणा किंवा अजून जे नवीन व्यवसाय चालू करतील किंवा करायचा असेल त्यांना ह्याच्याबद्दन एकच आपल्याला शिकता येईल किंवा शिकायचं असेल तर शि शिकायला लागेल की प्रयत्न हा कधी थांबला नाही पाहिजे कधी सुटला नाही पाहिजे कधी सोडू शकत नाही प्रयत्न एक टीम तुमची किती कशी स्ट्रॉंग आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला कुठल्या विजन पाहिजे तुमचं विजन पण स्ट्रॉंग पाहिजे इफ यू डोंट हॅव विजन देन यू लॅक दॅट क्लॅरिटी देन म्हणून नेहमी विजन पण एक चांगलं पाहिजे की मला ह्या सहा महिन्यात वर्षभरात दोन वर्षात पाच वर्षात कुठे पोचायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही काम चालू केलं पाहिजेत आणि काम करायला पाहिजे तर हा माझा संदेश सगळ्यांसाठी असेल